पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कालपासून सुरू आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान भाजपचे अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिलाय. कालही आंदोलनस्थळावरील स्ट्रीट लाईट बंद करण्यात आले होते, त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत आंदोलन सुरू ठेवल्याचं पाहायला मिळालं. आणि या दृश्यांमध्ये आता सत्यजित तांबे दिसत आहेत. विद्यार्थी जिथे आंदोलन करतात त्या आंदोलन स्थळी आता सत्यजित तांबे पोहोचलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.